नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते. आपण ऐकतो आहोत आपला सांस्कृतिक वारसा या मालिकेतला चौथा भाग. पहिल्या तीन भागांमध्ये आपण पाहिलं की संस्कृती म्हणजे काय, सांस्कृतिक वारसा म्हणजे काय आणि कशी संस्काराची ही प्रक्रिया जन्माच्या आधीपासूनच सुरू होते. आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर जसा बाळ मोठा होतो तशी ही संस्कार प्रक्रिया सुद्धा कशी वृद्धिंगत होत जाते ते आपण पाहिलं. तर आपला बाळ आता हळूहळू मोठा होतोय, भाषा कशी वापरायची ते तो शिकलाय. त्यामुळे कथा कहाण्यांनंतर येणारा पडाव म्हणजे म्हणी. मोजक्या शब्दात खोल अर्थ सांगणाऱ्या, शहाणपण शिकवणाऱ्या, समाजातल्या तत्कालीन पद्धती दर्शवणाऱ्या म्हणी. काही म्हणी स्त्रियांनीच तयार केल्या असाव्यात असं वाटतं. जसं की हातच्या कंकणाला आरसा कशाला, किंवा नाकापेक्षा मोती जड, किंवा लेखी बोले सुने लागे. एखादी जुनी जाणतीबाई अशा कोणत्या ठेवणीतल्या म्हणी म्हणून मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गप्पा करणाऱ्यांना गप्प बसवेल ते काही सांगता येणार नाही. जशा म्हणी तशी गाणी. जीवन सुंदर करणारी पारंपरिक गाणी तर अनंत आहेत. पाळणे, बडबड गीतं, भोंडल्याची गाणी, नागपंचमीची गाणी, मंगळागौरीची गाणी, डोहाळ जेवणाची गाणी, लग्नातली गाणी, इतकंच काय जात्यावरच्या ओव्या आणि शेतातले तृण काढताना म्हणायची सुद्धा गाणी आहेत. एकत्रितपणे मुक्त कंठानी गाणी गाणे ह्याच्यासारखा दुसरा स्ट्रेस बस्टर नाही. तर अशा या आपल्या म्हणी, गाणी, जात्यावरच्या ओव्या असोत किंवा संध्याकाळची पर्वचा, हा सगळा आपला सांस्कृतिक ठेवा आहे जो सदा सर्व काळ आपल्या सोबत असतो. आता हेच पहा ना, सूर्यास्तानंतरचा संध्या समय एक अनामिक अशी हुरहुर घेऊन येणारा असतो. दिवस संपलेला असतो आणि आसमंतातला उजेड सुद्धा. यावेळी आकाशात ना सूर्यप्रकाश असतो ना लख चांदणं. चहूबाजूने क्षितिजावर रेंगाळणारा अंधार लवकरच दाटून येणार आहे या कल्पनेचे एक सावट पसरलेले असते. आणि मग न चुकता रोज संध्याकाळी येणारी निराशा घालवणारा संस्कार म्हणजे तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावणे. दिवा स्वच्छ करून, वात करून, तेल घालून दिवा लावला की देवघर उजळून जातं. ती मंद तेवणारी ज्योत पाहून मनावरची काजळी निघून जाते. आणि त्यानंतर धुपाचा सुगंध दरवळला की या लहानशा कृतीनी त्या अंधाराबरोबरच ती हुरहुर पण कुठेतरी दूर पळून गेली असं वाटतं. त्यानंतर रामरक्षा, गीतेचा एखादा अध्याय, विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठाचे अभंग किंवा देवाच्या आरतीने ही वेळ मंगल होऊन जाते. याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे दिवे लागणीनंतर मुलांकडून देवाची स्तोत्र म्हणून घेणे, पाढे म्हणून घेणे, पाठांतर करून घेणे आणि गृहपाठ करून घेणे. संध्याकाळी खेळून आल्यानंतर हातपाय धुवून देवासमोर बसून आधी स्तोत्र, पाढे, कविता वगैरे म्हणून झाल्या की आजीच्या गोष्टींचा मेवा. कधी कधी सवय म्हणून तर कधी कधी आईंनी मारून मुटकून हे करवून घेतलंय म्हणून. पण या संस्कारांनी पाठांतराची सवय लागते. खेळून दमलेल्या शरीराला थोडी विश्रांती आणि एका जागी बसून मनाला एकाग्र करायची सवय लागते. ऑफिसमधून थकून आलेल्या मनाला सुद्धा हा संस्कार शांत करतो. आजकाल घरी आल्यानंतर एकीकडे टीव्हीचे आवाज, दुसरीकडे आयपॅडवरचे टिंग आणि फोनवरचे व्हॉट्सॲपचे पिंग्स, या सगळ्या नोटिफिकेशनच्या गोंगाटात कदाचित आपल्याला सुद्धा आज एक स्ट्रेस बस्टर म्हणून या संस्काराची नितांत आवश्यकता आहे. शिवाय अल्झायमर्स आणि डिमेन्शियासारखे भयावह आजार आपण स्तोत्रपठणामुळे टाळू शकतो या स्वरूपाचा नवीन रिसर्च आता हळूहळू आपल्या समोर येत आहे. तर पुढे जाऊन हे आजार होणार नाहीत अशी हमी देणारा हा अप्रतिम संस्कार ही आपली जबाबदारी आहे आणि आपण पुढच्या पिढीला दिलेला हा आपला सांस्कृतिक वारसा असेल. तर मंडळी, तुमच्या घरातली संध्याकाळची पर्वचा कशी असते आणि तुमचे आवडते स्तोत्र कुठले ते आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूयात शेवटच्या भागात. नमस्कार.